नमस्कार मंडळी, नवीन वर्षातला हा आपला पहिला व्हिडिओ आहे. मी आधी प्रॉमिस केल्याप्रमाणे ह्या व्हिडिओत तुम्हाला माहिती मिळणार आहे ती तुमच्या कुंडलीतला कोणता ग्रह आहे, कोणतं स्थान आहे जे पैशाशी संबंधित आहे, धनाशी संबंधित आहे, कोणत्या ग्रहाची उपासना केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल किंवा धनप्राप्तीत काही अडथळे असतील, पैसे कमी मिळत असतील, मिळत नसतील, तर त्यात कशी वाढ होईल, ते अडथळे कसे दूर होईल याबद्दल आज तुम्हाला मी सांगणार आहे. तर माझ्या गेल्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं आहे, त्यामुळे हे समजायला तसं काही कठीण नाही आहे, सोपं आहे, की द्वितीय स्थान, तुमच्या जन्मलग्न कुंडलीतलं दुसरं स्थान हे पैशाशी संबंधित आहे, धनाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर माझा जर उपासनेचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला असं हे समजणं अजून सोपं जाईल की तिथली राशी कोणती असेल, त्याचा स्वामी कोणता आणि उपासना कशी, कोणता मंत्र असेल. तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईन, तर तुम्ही ते प्लीज पहा, म्हणजे समजायला सोपं जाईल. तरी पण आज मी अगदी पटापट ह्या सगळ्याचा आढावा घेणारच आहे, जेणेकरून तुम्हाला मागे जाऊन शोधायचं नसेल किंवा लिंक शोधायची नसेल तरी सोपं जाईल. तर मंडळी, सर्वप्रथम नेहमीप्रमाणे तुमची जन्मलग्न कुंडली समोर ठेवा. आता ह्याच्यात जे दुसरं स्थान आहे, द्वितीय स्थान आहे, तिथे तुम्हाला 1 ते 12 यापैकी कोणता एक आकडा दिसत असेल, हा आकडा आहे राशीचा, बरोबर? कारण 1 ते 12 आपल्या राशी आहेत. तर इथे मी पटापट तुम्हाला सांगते की राशी कोणती, स्वामी कोणता, ग्रह कोणता, उपासना कोणती. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 हा आकडा या द्वितीय स्थानी असेल, दुसऱ्या घरात असेल, तर राशी आहे मेष. मेषेचा स्वामी आहे मंगळ. मंगळाची उपासना देवता आहे गणपती. गणपतीचा मंत्र आहे ओम गं गणपतये नमः. जर तिथे 2 हा आकडा असेल तर राशी आहे वृषभ. वृषभेचा स्वामी आहे शुक्र. शुक्राची उपासना म्हणजे देवीची उपासना. देवीचा मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जर तिथे 3 आकडा असेल, द्वितीय स्थानात 3 आकडा असेल, तर राशी आहे मिथुन. मिथुनेचा स्वामी आहे बुध. बुधाची उपासना म्हणजे विष्णूची उपासना आणि मंत्र आहे ओम भगवते वासुदेवाय नमः. तिथे जर 4 आकडा असेल तर राशी आहे कर्क. कर्केचा स्वामी आहे चंद्र. चंद्राची उपासना म्हणजे शिवाची उपासना. मंत्र आहे ओम नमः शिवाय. तिथे जर 5 आकडा असेल तर राशी आहे सिंह. सिंहाचा स्वामी आहे रवी किंवा सूर्य. सूर्याची उपासना म्हणजे गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः. त्याच्यानंतर तिथे जर 6 आकडा असेल तर राशी आहे कन्या. कन्येचा स्वामी बुध. पुन्हा बुधाची उपासना म्हणजे विष्णूची उपासना. मंत्र आहे ओम भगवते वासुदेवाय नमः. तिथे जर 7 आकडा असेल तर राशी आहे तुळ. पुन्हा तुळाचा स्वामी आहे शुक्र. शुक्राची उपासना म्हणजे देवी उपासना. मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये. त्याच्यानंतर तिथे जर 8 आकडा असेल तर राशी आहे वृश्चिक. वृश्चिकेचा स्वामी मंगळ. मंगळाची उपास्य देवता आहे गणपती. गणपतीचा मंत्र ओम गं गणपतये नमः. तिथे जर 9 आकडा असेल तर राशी आहे धनू. धनेचा स्वामी आहे गुरु. गुरुची उपासना म्हणजे मंत्र आहे ओम द्रान दत्तात्रेयाय नमः. त्याच्यानंतर तिथे जर 10 आकडा असेल तर राशी आहे मकर. मकरेचा स्वामी आहे शनी. शनीची उपासना म्हणजे मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं शनेश्चराय नमः. त्यानंतर तिथे जर 11 हा आकडा असेल तर राशी आहे कुंभ. पुन्हा स्वामी आहे शनी. शनीची उपासना म्हणजे मंत्र ओम ह्रीं श्रीं शनेश्चराय नमः. तिथे जर आकडा असेल 12 तर राशी आहे मीन. मीनेचा स्वामी गुरु. गुरुची उपासना म्हणजे दत्ताची उपासना. मंत्र आहे ओम द्रान दत्तात्रेयाय नमः. तर हा आपण पट्टापट घेतलेला आहे, एक आढावा आहे. तर इथे मी तुम्हाला मंत्र सांगितले, ते मंत्र किमान 11 वेळा दिवसातून एकदा म्हणायचे आहेत. तुम्हाला जर जास्त म्हणायचे असेल म्हणू शकता, 108 वेळा म्हणू शकता. त्याच्यानंतर हा एकमेव मार्ग नाही उपासनेचा, म्हणजे उदाहरणार्थ गणपती उपासना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता.
अथर्वशीर्ष म्हणू शकता, मंगळवारी उपास करू शकता, गणपतीच्या देवळात जाऊ शकता. जो मार्ग तुम्हाला आवडतो पटतो तो करा. माझ्या मते मंत्र साधना ही सर्वात प्रभावी साधना आहे. तर अशा तऱ्हेने तुम्ही इथली जी राशी आहे, तुमच्या द्वितीय स्थानातली धनस्थानातली जी राशी आहे, त्या राशीचा जो ग्रह आहे त्याची देवता, त्याची उपासना करा, जेणेकरून तुम्हाला धनप्राप्तीत येणारे अडथळे कमी होतील, तुमची धनप्राप्ती, तुम्हाला पैसा अधिक मिळेल. आता या व्यतिरिक्त पण धनप्राप्ती वाढवायचे काही मार्ग आहेत महत्त्वाचे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर धन म्हणजे लक्ष्मी, पैसा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी चंचल असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जितका पैसा द्याल त्याच्या 10 पट पैसा तुमच्याकडे येतो. हो मंडळी, खरं आहे. म्हणजे हा युनिव्हर्सचा रूल आहे, हा नियम आहे की तुम्ही 1 रुपया जरी दिलात तर तुमच्याकडे 10 रुपये येतील. म्हणून तुम्ही सत्पात्री दान करा. तुमची ज्या ठिकाणी इच्छा असेल, तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींना, गरजूंना मदत करायची असेल, काहींना, अनाथ मुलांना करायची असेल, वृद्धांना करायची असेल, जे तुम्हाला करू शकता तुम्ही सत्पात्री दान करा, पैसा द्या, म्हणजे त्याच्या 10 पट पैसा तुमच्याकडे येईल. त्याच्यानंतर धनसंचय करून ठेवा नका. खूप काही जण असे कंजूसपणा करतात, म्हणजे पैसा नुसता साठवून ठेवायचा, त्याचा उपयोग करायचा नाही, किंवा फारच कंजूसपणा करायचा. तर असं केल्यानेही लक्ष्मी त्याच्याकडे टिकत नाही खरं म्हणजे, कारण लक्ष्मी चंचल आहे, त्यामुळे तिचं चलनवलन झालं पाहिजे. तर अर्थातच बेहिशोबीपणे उधळेपणा तुम्ही करू नका. तर जे नियम आहेत त्याप्रमाणे पुन्हा, की तुमचा जो इन्कम आहे त्यातले अमुक इतका एक खर्च आहे, अमुक इतकी एक बचत करायची आहे, अमुक इतकं तुमचं दान करायचं आहे, त्याच्यानंतर तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही खर्च जरूर करा. कारण आयुष्य हे उपभोगण्यासाठी आहे, तुम्ही थोडा आयुष्याचा आनंद घ्यायला पण शिका. तर आजच्या व्हिडिओचा हा विषय होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. मला कळवा की अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला आवडतील का. तुम्हाला जर वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर तरी कमेंट बॉक्समध्ये कळवा, किंवा मग तुम्ही माझ्या ईमेल आय डीवर ईमेल करा. मी माझा ईमेल आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. त्याच्यानंतर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.